अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महिलांना स्वयंपाकघरातूनही स्वावलंबन करता यावे यासाठी व प्रत्येक गृहिणींना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थेच्या 22 वर्षांच्या मेहनतीला यश आले असून यासाठी पूर्ण राज्यात मिर्च मसाला नामक आउटलेट सुरू करून श्रीधन लिमिटेडची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्र यांनी बोलताना सांगितले। श्रीधन निधी लिमिटेडचे उद्घाटन 20 ऑगस्टला झाले। तसेच ज्या महिलांनी मिर्च मसाला घेतले त्यांना शेअर्स वाटप करण्यात येत आहेत। याशिवाय मिर्च मसाला या प्रकल्पाची सुरुवातही या दरम्यान घोषित करण्यात येत आहे। याचे कार्यक्षेत्र पूर्ण राज्यभर आहे। सदर प्रकल्पात पारोळा बहादरपूर येथे बँकेची शाखा सुरू होत असून बीड जिल्ह्यातील गेवराई नाशिक नगर येथेही आउटलेट सुरू होत आहे। बचत गटांना मागणीनुसार पुरवठा केला जाईल। ज्या त्या भागानुसार मिरची हळद धणा मसाले जिरे हे पावडर व वस्तू स्वरूपात स्वतःचा कच्चा माल पुरवला जाईल। त्यात घरपोच सेवाही दिली जाईल असे नीलिमा मिश्र यांनी स्पष्ट केले। श्रीधन निधी लिमिटेड साठच्या आजच्या उद्घाटनासाठी आपण एखाद्या सेलिब्रिटीला बोलू शकलो असतो, परंतु दुष्काळाच्या काळात जे खऱ्या हिरो आहेत, ज्यांनी हा पाया उभा केलेला आहे, त्यांनाच आपण सेलिब्रिटी केलं, त्यांनाच आपण हिरो केलं आणि त्यांच्याच हस्ते आपण आज हे उद्घाटन केलं। त्यांनी त्यावेळेस खूप मदत केली, ती खूप मोलाची होती। दुष्काळ असल्यामुळे त्याचं मोल अधिक जास्त होतं। श्रीधन निधी लिमिटेडविषयी मी एकच सांगेल, सुरुवातीला जेव्हा ही संस्था सुरू झाली त्यावेळेस दुष्काळ खूप मोठा होता। त्यावेळेस बचत गटाच्या काही बायका समोर आल्या आणि त्यांच्या या योगदानामुळेच आपण याचा पाया उभा करू शकलो। आमची जी कल्पना आहे की महिलांनी स्वतःच्या गरजेसाठी फक्त रुचाश्री आणि बहिणा ब्रँड याच्या वस्तू खरेदी केल्या तर त्याच्यातूनच त्यांना हा लाभांश मिळणार आहे। त्यांच्यासाठी काही खास आपण वेगळी गरज निर्माण केलेली नाही आहे। याच्यात गंमत अशी आहे, महिला बाहेर न जाता घरात राहूनच याचा लाभांश मिळू शकतील, फक्त स्वतःसाठी खरेदी केलं तरीसुद्धा। महिलांना रोजगार देण्याची आमचा कधीपासूनच मानस होता, पण आम्ही आजपर्यंत काही करू शकलो नाही। आणि खेड्यागावातल्या महिलांना असं वाटतं की आपण काही बाहेर जाऊन काही करू शकतच नाही, आम्हालाही तसंच वाटतं स्वतःला पण। तर मग आता कोरोना या परिस्थितीमुळे बऱ्यापैकी नोकऱ्या गेल्या, बऱ्यापैकी मुलं पण घरी बसले, अशा स्थितीमध्ये बायकांना असं मनात वाटत होतं की घरात बसून आपण काही मदत करू शकतो का त्यांना, पण फक्त विचारच चाललेला होता, त्याच्यावर काही सोल्युशन नव्हतं।
मग ते आता हे आमची श्रीधन निधी लिमिटेड बँक याच्या माध्यमातून मिर्च मसाला रोजगार रत्न घरात बसून किचनमध्ये काम करून महिला काहीतरी कमाई करू शकता आणि त्या भाऊबीजेच्या दिवशी ते लाभांश म्हणून मिळवू शकता असं मला वाटतं. वैशाली पाटील. आजपासून मिर्च मसाला रोजगार अभियानाला सुरुवात केली जात आहे. मिर्च मसाला रोजगार अभियानामध्ये दोन स्तंभ महत्त्वाचे आहेत. एक तर बहिणा ब्रँडच्या नावाने तयार झालेल्या स्वयंपाकघरातल्या वस्तू तिखट मी हळद धने पावडर मसाले इत्यादी जिरे वगैरे ते वाढत राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्रीधन निधी लिमिटेड. ज्या महिलांनी मिर्च मसाला रोजगार अभियानामध्ये आपलं नाव नोंदणी केलेली आहे त्या महिलांनी जर मिरची पावडर 1 किलो मिरची पावडर घेतली तर 50 म्हणजे बहिणा ब्रँडची 50 रुपयाचं शेअर्स तिला दिलं जाणार आहे. स्त्रीधन निधी लिमिटेड याचं दिलं जाणार आहे. 10 रुपयाचा एक शेअर आहे म्हणजे एकूण 5 शेअर 50 रुपये मूल्याचं आहे. तसंच प्रत्येक वस्तूमागे शेअर्स आहेत. मसाला 1 किलो घेतला तर त्याच्यामागे 40 रुपयाचे शेअर्स आहेत. किंवा जर महिलांना वाटलं की बाबा आम्हाला पावडर नको आहे आम्हाला खडी मिर्च पाहिजे तर तीसुद्धा प्रोव्हिजन आहे. जर महिलांना वाटलं की आम्हाला मसाला तयार करून नको आहे आम्हाला खडा मसाला पाहिजे तीसुद्धा प्रोव्हिजन आहे. म्हणजे आम्ही तयार केलेलाच माल घ्यावा असं नाही आहे. तुम्ही मागणी केलेला माल ज्या स्वरूपात तुम्हाला पाहिजे तो सप्लाय करण्यात येईल अशी ती प्रोव्हिजन आहे. शुद्धतेची हमी आणि बाजारात जो भाव आहे त्याच भावाने मिळणार. आणि ह्या मिर्च मसाला आपल्याला आपण जेव्हा बिझनेसचा विचार करतो तेव्हा खूप मोठमोठे आगळेवेगळे बिझनेसचा आपण विचार करतो. मात्र मिर्च मसाला आता मिळालेल्या माहितीनुसार की 100 कोटीचा म्हणजे खप या मिर्च मसाल्याच्या द्वारे असतात. तर हा 100 कोटी आमच्या महिलांच्या स्वयंपाकघरातनं जातो आहे ना तर तो परत स्वयंपाकघरातच कसा येईल आणि त्या महिलेलाच कसा तो मिळेल याचा विचार याच्या मुळाशी केला जात आहे. आणि उत्तरोत्तर आम्हाला अजून नाविन्य जसजसे संवाद महिलांशी वाढत आहेत किंवा तज्ज्ञांशी वाढत आहेत तसं तसं आम्ही याच्यामध्ये अजून याला एक्सप्लोअर करत जातो आहे आणि अजून ही ताकदीची कशी करता येईल याचा हा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक गृहिणीला घरात राहून 2 पैसे कमाई करता येईल असं एक मॉडेलच्या शोधात आम्ही होतो. गेल्या 22 वर्षांनी एक प्रयोग केले आणि यामध्ये महिलांच्या व्यवसाय करताना काय मर्यादा येतात किंवा बचत गटांनी उद्योग करायचा तर काय मर्यादा आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन आम्हाला तो एक सोल्युशन जो उपाय जे मॉडेल मिळालं आहे ते स्वयंपाकघरातच मिळालेलं आहे. म्हणून त्याला आम्ही मिर्च मसाला असं नाव दिलं आहे. महिलांच्याकडे जी जबाबदारी आली आहे म्हणजे समाज रचनेमध्ये की स्वयंपाकघराची जी जबाबदारी आणि घर सांभाळायची तर तेच तिला सक्षम बनवू शकतं असं एक मॉडेल आम्हाला मिळालं असून त्यामुळे अनेक महिला बचत गटांपुढे आम्ही हा मुद्दा मांडला आणि ते अतिशय आनंदाने नाचल्या की आम्हाला हा उपाय बरं वाटतं आहे. यामध्ये काही महिला स्टॉकिस्ट बनून माल विकू शकतात काही महिला डीलर बनून माल विकू शकतात. त्यांना मार्जिन मोठ चांगल्या प्रमाणावर देण्यात येते आणि जे ग्राहक महिला आहेत त्या ग्राहक महिलांना शेअर्स मिळतात आणि शेअर्सचं लाभांश बँकेतला जे लाभ आहे त्यात नफा आहे त्या नफ्याचं वाटप भाऊबीजेच्या दिवशी करायचं ठरलं आहे. नंतर कालांतराने जशी जशी संख्या वाढत जाते त्या त्यानुसार प्रत्येक ठिकाणी महिलांचं प्रॉडक्शन युनिट सुरू करून प्रॉडक्शनमार्फतसुद्धा उद्योग देण्याची रचना ह्या मिर्च मसाला योजनेमध्ये आहे. म्हणजे वस्तूची निर्मिती करणं त्याचं डिस्ट्रीब्यूट करणं एक स्टॉकिस्ट म्हणून डीलर्सला माल डिस्ट्रीब्यूट करणं डीलरने माल ग्राहकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट करणं यातनं आहे आणि ग्राहक जो शेवटचा जो माल घेतो त्यालासुद्धा शेअर्सची व्यवस्था यामध्ये असल्यामुळे दर वर्षी भाऊबीजेला जो नफा आहे तो चलन स्वरूपातच दिला जाईल पैशाच्या रूपातच दिलं जाईल जेणेकरून तिच्या छोट्या मोठ्या गरजांना तिला काम असेल. 1 किलो मिरची मागे 50 रुपयाचे शेअर्स तिला दिले जातात. 1 किलो हळद मागे 20 रुपयाचे शेअर्स. तर जसे जसे ती माल घेते किंवा इतरांना विकते तसतसं तिची शेअर्सची संख्या वाढत जाते. तर अशा पद्धतीने
प्रत्येक नारी ह्या मिर्च मसाल्याशी जोडण्याची प्रक्रिया आणि तिला अर्थार्जन मिळण्याची प्रक्रिया ह्या मिर्च मसालेमध्ये आम्हाला मिळाली आहे. 22 वर्षाच्या अथक प्रयत्नाने हा शोध आम्हाला मिळाला. हा नवीन नाही आहे, हा फार आगळा वेगळा नाही आहे, पण हा ठोस आहे याची आम्हाला खात्री झाली आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. आणि आजपासून मिर्च मसाला ही योजना लॉन्च आम्ही करतो आहे. स्त्रीधन निधी लिमिटेड ह्या बँकिंग यंत्रणा जी आहे त्यामध्ये महिलांचे शेअर्स आणि त्याद्वारे त्यांना लाभांश. स्त्रीधन निधी लिमिटेड ही बेसिकली लोकांनी छोट्या मोठ्या सेव्हिंग्स कराव्या, सेव्हिंगची बचतीची सवय लोकांना लागावी आणि त्यातनं त्यांना अर्थवितरण व्हावं याची एक नेमकी व्यवस्था आहे. ROC अंतर्गत येते ही, पब्लिक लिमिटेड ह्या अंतर्गत येते आणि याच्यामध्ये तुम्ही बचत खाते उघडू शकतात, जेव्हा वाटेल तेव्हा विथड्रॉ करू शकतात, रिकरिंग डिपॉझिट्स, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि हे तुम्ही जमा करू शकतात, लोन देऊ शकतात. मात्र याच्यामध्ये सिक्युअर्ड लोनच द्यावं लागतं आणि सोने तारण ठेवून द्यावं तेसुद्धा प्रोव्हिजन आहे. त्यामुळे बँकिंग यंत्रणेतल्या सगळ्या सुविधा यामध्ये आहेत. रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत आणि सोबत ROCचे नियम याला लागू आहेत. गेल्या 22 वर्षापासून आपण सरकारचा पैसा घेत नाही आहोत आणि आपण असं म्हटलं की आधी आपण करून तर बघू, आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो का, कारण आपण समजून तर घेऊया. नंबर गेम, टाईम गेम, पेपरवर्कच्या मागे लागलो सरकारी यंत्रणा आणि तर तसं नको करायला. म्हणून आम्ही स्वतः सरकारच्या एकही रुपये न घेता आतापर्यंत काम करत आलो. पण 20-22 वर्षानंतर वाटलं की आता आपल्याला एक मॉडेल, वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल, ते गारमेंट्समध्ये असेल किंवा फूड प्रोडक्टमध्ये असेल, असे मॉडेल आपल्याला उभे करता येऊ शकतात. हा आत्मविश्वास आला आणि आपण प्रूव्ह म्हणजे स्वतः सिद्ध झालो याला. म्हणून आपण आता सरकारी योजना काय, आमचे गावचे रियाजभाई, त्यांच्या मामाचं गाव, ते ठाण्याला राहतात. तर रियाजभाईंनी मला नितीन गडकरींची गाठ घालून दिली आणि नितीन गडकरींनी भेटल्यावर म्हटलं की ताई तुम्ही क्लस्टर का सुरू करत नाही, तर क्लस्टर सुरू करा. म्हणजे आम्ही दिल्लीला त्यांच्या घरी गेलो होतो, मग त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं आणि ऑफिसमध्ये त्यांच्या ऑफिसरांशी त्यांनी परिचय करून दिला आणि सांगितलं की ताईचं क्लस्टरचं काम ला न्याय दिला गेला पाहिजे, ते लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. त्यानंतर कामाला गती वाढली आणि गोधडीचं एक मोठं क्लस्टर, मोठं नियोजन सरकारी अधिकारी करतायत. ते रेग्युलर फोन कॉन्फरन्सने आमच्या टीमबरोबरच्या संपर्कात आहेत आणि एक मोठी यंत्रणा, मोठ्या मशिनरी घेऊन कशा काय याचं गोधडीचं उत्पादन प्रोडक्शन वाढवता येईल, म्हणून ते क्लस्टर नितीनजी गडकरी यांच्यामार्फत आपल्याला देण्यात आलेलं आहे. स्फूर्ती या प्रकल्पाद्वारे नितीनजी गडकरींनी जी एक क्लस्टर आपल्याला दिलेलं आहे ते पंतप्रधानांच्या मार्फत ती 5 क्लस्टर पूर्ण भारतात राबवण्यात येत आहेत आणि गडकरीजींनी सांगितलं की 5वा क्लस्टर हे तुमचं बहादरपूरला आम्ही सुरू करतो आणि त्यातलं एक क्लस्टर आपल्या गावात सुरू झालेलं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.